आणि पालघरमधून महत्त्वाची बातमी आहे. पालघर बोईसर मार्गावर पाणी साचल्यानं वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. सारावली परिसरामध्ये खाडीचं पाणी रस्त्यावर आल्यानं प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. मुसळधार पावसामुळे पालघरमधील अनेक रस्ते सध्या पाण्याखाली गेले आहेत. जिल्ह्यात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि पालघर जिल्ह्यातील अनेक जे रस्ते आहे ते बंद झालेले आहे. आपण सध्या पालघर येथील पालघर बोईसर रस्त्यावर आहोत. सरावली परिसर आहे, या परिसरामध्ये आपण पाहू शकता जी खाडी आहे त्या खाडीचं पाणी रस्त्यावर आल्याने पालघर आणि बोईसर दोन्ही साईड जी आहे ती वाहतूक पूर्णपणे ती विस्कळीत झालेली आहे. पूर्ण रस्त्यावर जे आहे पाणी साचल्यामुळे जे प्रवासी आहे त्यांना येण्या जाण्यासाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. तसंच आपण बघू शकता की या ठिकाणी जी आहे शाळकरी मुलं आहेत आणि या व्हॅनमध्ये मुलं असल्याने ह्या रस्त्यावरून जाण्यासाठी ते धोका असल्याने ते त्या ठिकाणी जात नाही आहेत. तसेच अनेक जी वाहतूक इथं करणारे आहेत या मार्गावरून दोन्ही साईडची जी वाहतूक आहे ती धीमी गतीने सुरू आहे. मात्र एकंदरीत पाहायला गेलं तर पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने अनेक ठिकाणी जी आहे ते मार्ग बंद असल्याचं दिसून येत आहेत. कॅमेरामॅन नवेश शेखसह मोहम्मद हुसेन खान, TV9 मराठी, पालघर.